पण पहिलं संगीत नाटक आलं 1880 साली, 80 ते 90, 90 ते 2000, 20 वर्ष झाली. आणि ही मागची सगळी 100 वर्षाचा गणित बघता आता 125 वर्षाचं पूर्णत्व आलं. 1880 ते 1980 100 वर्ष, आणि पुढची आता ही 25 वर्ष. तर आपलं शीर्षक दिलेलं आहे किर्लोस्कर ते दारव्हेकर. अनेक लोकांना किर्लोस्कर म्हणजे किर्लोस्कर पाईप कंपनीचे मालक वगैरे त्यांच्याबद्दल काहीतरी एका अशी एक कल्पना झाली आहे की किर्लोस्कर कोणीमध्ये आले. तर किर्लोस्कर पाईप कंपनीशी यांचा काही तसा संबंध नाही. पहिलं संगीत नाटक म्हणजे शाकुंतल नावाचं नाटक मराठीमध्ये ज्या लेखकानं लिहिलं त्या लेखकाचं कवीचं नाव किर्लोस्कर आहे, म्हणून सुरुवात किर्लोस्करनी. आणि 1980 साली खूप गाजलेलं नाटक आहे कट्यार काळजात घुसली, त्याचे लेखक आहेत दारव्हेकर, म्हणून ते किर्लोस्कर ते दारव्हेकर असं एकूण शीर्षकाचं नाव आहे. आधी सगळं सांगितलेलं बरं, ते तर ते किर्लोस्कर कुठं तुम्ही काय म्हटलं नाही असं नको परत नंतरच्या वेळेला व्हायला. 1880 ला जी पहिली संगीत नाटकात नांदी म्हटली ती नांदी म्हणायची. आणि आज कार्यक्रम सुरू. नांदी म्हणजे देवाला नमन, शंकराचं नमन. पंचतुंड नररुंड मालधर, पंचतुंड नररुंड मालधर, पंचतुंड नररुंड मालधर, पार्वतीश आदि नमितो, पार्वतीश आदि नमितो, पंचतुंड नररुंड मालधर, पंचतुंड नररुंड मालधर, पार्वतीश आदि नमितो, विघ्न पर्ग नग भगन कराया, विघ्न पर्ग नग भगन कराया, विघ्नेश्वर गणपति मगतो, विघ्नेश्वर गणपति मगतो, पंचतुंड नररुंड मालधर, पंचतुंड नररुंड मालधर, पंचतुंड. कालिदास कविराज रचित हे, कालिदास कविराज रचित हे, गानी शाकुंतल रचितो, गानी शाकुंतल रचितो, जाणुनिया अवसान नसे, जाणुनिया अवसान नसे, महत्कृत्य भराशिरी घेतो, महत्कृत्य भराशिरी घेतो, महत्कृत्य भराशिरी घेतो, पंचतुंड नररुंड मालधर, पंचतुंड नररुंड मालधर. ईश्वराचा लेश मिळे जरी, ईश्वराचा लेश मिळे जरी, मूढ यत्न शेवटी जातो, ईश्वराचा. म्हणून नाटकातलं गाणं नुसतं म्हणून चालत नाही, हात कुठं करायचा ठरवायला लागतो. जसे शब्द तसे हात करायचे कसे. ईश्वराचा लेश मिळे जरी, मूढ यत्न शेवटी जातो, ईश्वराचा. आता हात बदला काय गंमती, कसं करूया. ईश्वराचा लेश मिळे जरी, मूढ यत्न शेवट जातो, मारल गिरे धोन माणूसा, लेश मिळे जरी ईश्वराचा, लेश मिळे
ईशवराचा लेश मिळे जरी ईशवराचा लेश मिळे जरी ईशवराचा ईशवराचा ईश्वराचा देश मिळे जरी मूढ यत्न शेवटी जातो या न्याय न्याय बलवत कवी निज बाग पुष्पी रसिकार्चन करितो बलवत कवी निज बाग पुष्पी रसिकार्चन करितो पंचतुंड नररुंड माल धर पंचतुंड नररुंड माल धर पार्वतीश आदि नमितो विघ्न पर्व नक भगन कराया विघ्न पर्व नक भगन कराया विघ्नेश्वर गणपति मगतो विघ्नेश्वर गणपति मगतो पंचतुंड नररुंड पाल धर पंचतुंड नररुंड पाल धर पंचतुंड नररुंड नाट्य संगीतामध्ये कोणकोणत्या प्रकारची नाट्यपद आली याचे माइलस्टोन्स दाखवणारी गाणी म्हणत आपण पुढे जाणार. कारण एका प्रकारची पद म्हणाल ते 20-25 आहेत. मग ह्या 20-25 पदापैकी एक पद की जे पद लोकसंगीताचा नाट्यगीतात कसा प्रभाव आहे हे दाखवतं. नंतरचं एक पद आपण असं बघू की जे शास्त्रीय संगीताचा नाटकात कुठं प्रभाव आहे ते दाखवेल. त्याच्या पुढचं एक पद असं बघू जिथे संतांच्या अभंगवाणीचा प्रभाव नाट्यगीतावर कसा आहे ते दिसेल. चौथं पद असं बघू की अलीकडच्या ट्रेंडमध्ये असल्यासारखा भावगीताचा प्रभाव कसा नाट्यगीतात आहे त्याचं दर्शन करणारं एखादं बघू. मग नंतर कॉम्बिनेशन म्हणजे भावगीत आणि क्लासिकल एकत्र केल्यावर नाट्यगीत कसं होतं ते आणखीन एक बघू. अशी एक वेगवेगळ्या व्हरायटी शो आहे. पहिला प्रकार लोकसंगीताचा ज्याच्यात अधिक वापर आहे असं नाट्यपद 82 सालच्या सौभद्र नाटकामधलं पद आहे. परंपरेप्रमाणे देवाच्या वंदनानंतर गुरुचं वंदन केलं पाहिजे तर गुरुवंदनाचंच गाणं आहे. कोण तुझं सम सांग मज गुरु राया कैवारी सदया. जर संगीत नाटक म्हणजे काय माहीत नसेल तो सांगतो. सौभद्र नाटकात मी कृष्णाचं काम केलंय अशी व्हीसीडी बाजारात मिळते. फाउंटन कंपनीची आहे. त्याच्यामध्ये गाण्याचा नाटकाचा थिएटरमध्ये बघितल्यावर जो 70 mm आनंद असतो तो मिळेल असं नाही पण साधारण कल्पना देता येईल की असं असं नाटक असतं. हे कॅशेटमध्ये आहे ते स्टेजवर असते. तिथं मला तुम्ही पटकन ओळखणार नाही कारण कृष्णाची भूमिका असल्यामुळे मिशिकट. पण सौभद्राची माझी व्हिडिओ कॅसेट आहे. मनापमन नाटकाची आहे. विद्याहरण नाटकाची आहे. इतर अनेक मोठ्या गायकांनी काम केलेली पण संगीत नाटकाच्या व्हिडिओ कॅसेट अनेक आहेत. आपण लाभ घेऊ शकता यथाशक्ती. कोण तुझं सम सांग मज गुरु राया कैवारी सदया. कोण तुझ सम सांग मज गुरु राया कोण तुझ सम सांग मज गुरु राया कोण तुझ सम सांग
तुझस मग सांगत जगुरुराया रे कई बारी सदया अरे कई बारी सदया सदया कई बारी सदया सदया रे कई बारी सदया पाहिजे ते अंगी स्वीकाराया पाहिजे ते अंगी या कार्यक्रमाला उठून जायची परवानगी आहे लेखन काय किती वेळ लोकांनी अन्याय सहन करावं याला एक मर्यादा आहे कळत नाही ते कीर्तन ऐकणं वेगळं कळत नाही ते गाणं ऐकणं अवघड असतं त्याच्यापेक्षा त्यामुळे रिकाम्या झालेल्या जागा फक्त भरत राहा शेवटपर्यंत तुम्ही आम्ही उरले तरी लई झालं आपण मानसिक तयारी करून बसावं की बहुतेक आपणच राहायचीच तर दे पुढे पुढे यायचा मात्र पाहिजे ते अंगी स्वीकाराया भव दुःख हराया गुरु राया कोण तुझ समसांग मज गुरुराया रे कोण तुझ समसांग मज गुरुराया रे कई बारी सदया कई बारी सदया सदया कई बारी सदया वाह तूच विष्णु तूच शिव तू धाता तूच विष्णु तूच शिव तू धाता तू विश्वंभरिता अरे तू विश्वंभरिता गुरुराया तू विश्वंभरिता लोकसंगीत कुठे गुरुराया अरे गुरुराया घरत नाही जसा तवा चुल्यावर आधी हाताला चट तेच बरोबर गाण्यात येतं गुरुराया अरे गुरुराया गुरुराया रे गुरुराया तू विश्वंभरता अरे तू विश्वंभरता तुझी व्यापक व्याप्या ते प्रसगीता तू माये परकार तू माये परकार तू माये कोण तुझ सम साग मज गुरुराया रे कोण तुझ सम साग मज गुरुराया कई बारी सदया रे कई बारी सदया ऐका तूच शिष्या पोसणारी माता तूच शिष्या पोसणारी माता तू सगळं ऐकायचं गाणं नाही ऐकायचं मी शब्द म्हणताना कुठे थांबतो त्यांनी त्या गाण्याचा अर्थ राहतो तूच शिष्या पोसण चुकलं तूच शिष्या पोसणारी माता तूच शिष्या पोसणारी माता तूच इथंच थांबलं पाहिजे ना सगळे बैलगाडीत ना आले आणि सगळे बैल गाडीत ना आले शब्द जरी तेच म्हटले तरी चुकलं का स्वल्पविराम चुकला अर्थ तोच कसा होईल अर्थ राखला पाहिजे तूच शिष्या पोसणारी माता तूच शिष्या पोसणारी माता तूच शिष्या पोसणारी माता तूच अजून आहे का
गाणं नुसतं स्वरात असून नाही चालत, ते त्या भावात लागतं. आता इथं माता शब्द म्हणजे आई आहे, तर आईचं वात्सल्य प्रेम ज्यात दिसेल असं गावं लागतं. आणि जर असं कोणी गायलं नाही तर त्याला आपण जाऊन सांगायचं की अहो गायक, तुम्ही गायला चांगलं पण ते माता शब्दाला मॅचिंग नव्हतं, तुमचा शर्ट चांगला होता पण तो या पॅन्ट वरचा नव्हता. हो नाही तर कसं गातात मी सांगतो ना तुला, उलटही गाता येतं. बघूया. तूच शिष्या पोसणारी माता तू. हा काय माता आहे, हंते धरून याला हंते रे हंते धरून बोल. माता तूच ही माता नका गाऊ. म तूच शिष्या पोसणारी माता, पोसणारी माता, पोसणारी माता, पोसणारी माता, शिष्या पोसणारी माता, शिष्या पोसणारी माता, तूच शिष्या पोसणारी माता, तू विद्यादाता, तूच देसी तत्वनिधेय निजहाता, तारक बलवतार, तारक बलवतार, तारक. लोकसंगीत लोकसंगीत पहिले लावणी. तारक बलवता गुरु राजा, गुरु राजा, गुरु राजा, तारक बलवता. अजून एक लोकसंगीत धनगर गीत. धनगरांचं गाणं कसं चालतं बघा. धनगराची आहे आता असे ह्याच्यात नाही गात येणार, इस्त्री करून घ्यायला लागेल हे. मग काय करूया. तारक बलवता, तारक बलवता, तारक बलवता, तारक बलवता, तारक बलवता, कोण तुझ समसाद मज गुरु राया रे, कोण तुझ समसाद मज गुरु राया, सदया सदया कई बारी सदया, सदया कई बारी सदया, डोंगर चढायचा कई बारी सदया, कोण तुझ समसाद मज गुरु राया, कोण तुझ समसांग मज गुरुराय, कोण तुझ समसांग मज गुरुराया, हे कोण तुझ समसांग मज गुरुराया, हे कोण तुझ समसांग मज गुरुराया, कोण तुझ समसांग मज गुरुराया, कोण तुझ समसांग मज गुरुराया, रे सदया सदया कई बारी हा, कई बारी हा, कई बारी सदया. आता क्लासिकल म्युझिकचा संगीतात कसा प्रभाव झाला तो विषय. एक माहिती नसलेली सांगतो. जुन्या काळी म्हणजे 1901 साल त्याच्यापासून पुढे झाला, तेव्हा क्लासिकल लोकांची मैफल ही फक्त संस्थानिकांच्या राजवाड्यात व्हायची. सगळ्या लोकांना गाणं उपलब्ध नव्हतं, टेप नव्हते, टीव्ही नव्हते, कसं लोकांनी गाणं ऐकावं. बरं गायकाला इच्छा असायची की आपलं गाणं लोकांनी ऐकावं, पण त्याला बाहेर गाता यायचं नाही, राजाश्रय आहे, राजा रागवला म्हणजे काय बरा. म्हणून त्यांनी ही मराठीत आयडिया शोधून काढली.
की नाटकातलं गाणं क्लासिकलच्या चिजेच्या चालीवर लिहायचं, म्हणजे त्यानिमित्तानं राग गाता येतो, आलापताना सगळ्या दाखवता येतात, लोकांचा आनंद मिळू शकतो, आणि पुन्हा राजाला सांगायला मोकळे, तुमच्या पुढं गायलो ती कुठं गायलो नाही. सवलत आली, पण त्याच्यामुळं गडबड झाली अशी की आधी शास्त्रीय संगीताची चीज ऐकायची आणि त्याच्या वजनावर हुकूम शब्द तयार करायचे आणि ते खेळे ठोकल्यासारखे बसवायचे. या खटपटीमध्ये गडबड अशी झाली की गाणी झाली पण गाण्याचा अर्थ कळेनासा झाला. कारण ते तयार केलेले शब्द होते नेहमीचे नव्हे. दे हाता शरणागता याच्या मी गाणं म्हणतो काय कळलं सांगा. कारण ते बसवलेले शब्द आहेत. दे हाता शरणागता मद विलसित नतगता पंकयुता मुखमलिना धना होत राहता. काय कळलं काय काय म्हणून काय शिव्या घालतंय कशा तिथेच काय कळलं ना. म्हणजे मग संपदा चपल चरणा आपदा भोगिनाना परत ये पदपसदना कुल यतो मुख दिला अजि कमला विनबी तुला मला घे आता. हे गाणं आय 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 काय झालं का ते तिथेच कळलं ना. म्हणजे त्यामुळे लोकांनी शब्द ऐकायचेच सोडले, आ ऐकू फक्त कळच नव्हतं काय ते. पण जर अर्थ कळला तर मजा आणखीन येईल. म्हणून अशा क्लासिकल तऱ्हेवरचं आलेलं एक गाणं गातो. मग आता अर्थ सांगतो. सोपं गाणं आहे. नायकानं नायिकेला पहिल्यांदाच बघितलं, तो रोमांचित झाला आणि त्याला वाटलं चंद्रिका ही जणू. शब्द ते आहे चंद्रिका ही जणू. मात्र चंद्रिका म्हणून तो थांबला नाही. संदर्भाचं स्पष्टीकरण का चंद्रिका म्हणला बोल सांग. त्याच्या डोक्यात अशी कल्पना आली की चंद्रिका ही चंद्राची मुलगी आहे आणि चंद्रानं ही मुलगी इतर पृथ्वीवर म्हणजे आपल्या बहिणीकडं राहायला पाठवली आहे. कारण आकाशात काळे काळे ढग जमा झाले, त्यांना तो चोर समजला आणि त्याला वाटलं आपली पुरगी हे धन ते चोर नेतील, म्हणून त्यानं पृथ्वीवर हिला पाठवलं ती जणू ही. म्हणजे याचं हिंदी भाषांतर करायचं असेल तर एक लड़की को देखा तो ऐसा लगा हेच म्हणतोय ते. भावना ह्यापेक्षा काही वेगळी नाहीये पण ती मराठी आहे. चंद्रिका ही जणू ठेविया म्हणजे ठेवली आहे राहिला, कशी स्नेहे प्रेमाने राहिला ठेवली आहे, कमलांगणी म्हणजे पृथ्वीवर कुणी राहिला ठेवली कुमुद बांधव. कुमुद म्हणजे चंद्र. आता हे संस्कृतातले शब्द आणून त्या वजनात घातले हो. चंद्र म्हटलं असतं तर पटकन कळलं असतं कुमुदू. हा कुमुद कोण? कुमुद म्हणजे चंद्र. हा तो बांधव कोणाचा? पृथ्वीचा. पृथ्वी आपली आई, चंद्र तिचा भाऊ, म्हणून आपला मामा. चांदो मामा का म्हणायचं? त्याच्यासाठी. त्या कुमुद बांधवानी हिलाही तर पाठवलं का? श्यामला म्हणजे काळ्या काळ्या मेघा तस्कर मानोनी. तस्कर म्हणजे तो त्यांना चोर समजला म्हणून आपली मुलगी त्यांनी इकडे पाठवून दिली, असं हे गाण्याचा एकूण अर्थ आहे. पुढच्या वाक्याचे अर्थ सांगत बसायची गरज नाही, तेच पुढं ती म्हणतोय. चंद्र सदन म्हणजे चंद्राचं घर, नभमंडला मेघांनी वेढिले, शोभाधन विपुलते लपविता कोशे भरले. कोशामध्ये त्यांनी शोभाधन भरलं वर्णदिव टाकून. ते धन शोधित वेगे दशदिशा भूवरी सकळ आले, इथं आल्यावर ढगाची भीती संपली, पुन्हा कले कलेनं ते धन वाढू लागलं. आता निकले सरसावले दिसत ही या क्षणी चंद्रिका. ते धन म्हणजे ही चंद्रिका असं त्या ऐकून गाण्यात म्हणायचंय. एक गैरसमज या लोकांचा तुम्ही काढणार आहे आता, म्हणजे लोकांचाच का मोठ्या लोकांचा सुद्धा हा गैरसमज आहे. वसंतराव देशपांडेंची जेव्हा मैफल झाली पहिली, वसंतराव देशपांडेंनी टीव्हीवरच्या मुलाखतीत हे सांगितलंय की माझी पहिली मैफल झाली, वसंतरावांची आजी ऐकायला बसली होती. वसंतरावांनी आजीला विचारलं आजी कसं काय झालं माझं गाणं, तेव्हा आजी म्हणली बशा तुझं याच्या पुढचं गाणं चांगलं व्हायचं असेल तर तू गाणं लिहून आणत जा, पण तुला पुढचं बहुतेक आठवत नाही, एकच ओळ सारखी सारखी म्हणत असतो सारखी सारखी म्हणत असतो. मग त्यांना कळलं काहीतरी घोळ आहे.
नाट्यगीतामध्ये एक चोळ सारखी म्हणतात त्याचा क्रम नाही मोजायचा, पहिल्या चालीपेक्षा चाल बदलून ती म्हणायची असते. एकाच ओळीला अनेक चाली लावायची परवानगी फक्त नाट्यगीतात आहे. बाकी सुगम संगीतात कॅशेटमध्ये आहे तेवढंच तुम्ही म्हणायचं, तिथं तुमचा गळा वापरायचा, डोकं नाही. नाट्यसंगीतात तुला डोकं वापरायला दिलंय, तू अजून लाव चाली. म्हणून एकच गाणं मास्टर दिनानाथ मंगेशकर म्हटले आम्ही ऐकलं जातो. दिनानाथ मंगेशकर मेले, पुढच्या काळात राम मराठे नावाचे गायक आले. अरे राम मराठे आले, चला 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 नाटकाला. नाटकात काय बदललंय? गाणं बदललंय. गाण्याची चाल एकच आहे, पण याच्यात काय गायचं ते प्रत्येक गायक बदलणार आहे. मग छोटा गंधर्व आले, आता ही नावं काही लोकांनी ऐकलीत काही नाही सुद्धा, छोटा गंधर्व काम करणार आहेत. अच्छा 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 नाटकाला. मग हे तिघ एकच गाणं म्हणणार, मग वेगळं कसं? ते दाखवायचं आहे मला. मगाशी बोललो शब्द कळले, अर्थ कळला, एकच ओळ चार वेळा आली तर ती चाल बदलून येत असते हेही कळलं, आणि प्रत्येक गायकाला त्याचं वेगळे पण त्यात दाखवायचं असतं हे लक्षात घेतलं की म्हणजे काम सुटेल. नाही तर आपल्याला आवडतो, दुसऱ्याला आपल्याला सांगता येत नाही. तुम्हाला गाणं कशा वाटतं? लय दाळल्यासारखं आपले तेच तेच गाते, तेच तेच त्याला म्हणजे तुला काय करायचं, जातं हे तेच तेच असतं म्हणून तर पीठ येतं. खा सा हा राग कानडी आहे बरं का, कन्नड ते राग आहे बघा. त्याचं नाव अरबी कन्नड राग. सा रे मा प द मा ग रे द सा सा रे वळण कानडे. त्यामुळे चंद्रिका ही जणू चंद्रिका, ही जणू चंद्रिका, ही जणू हे बिया स्नेह कमलांगणी, कुमुद बांधव श्यामला, कुमुद बांधव श्यामला, मेघा तस्कर मानोनी, चंद्रिका ही जणू चंद्रिका. आईडिया ऐका. ही जणू ठेविया स्नेह कमलांगणी, कुमुद बांधव श्यामला, कुमुद बांधव श्यामला. मंगेशकर, दिनानाथ मंगेशकर हे ओळख कशी म्हणतात? कुमुद बांधव श्यामला, कुमुद बांधव श्यामला, कुमुद बांधव श्यामला, कुमुद बांधव श्यामला, कुमुद बांधव. त्यांची स्टाईल आहे राम मराठे. श्यामला कुमुद बांध, श्यामला कुमुद बांध, श्यामला श्यामला श्यामला, कुमुद बांधव श्यामला, कुमुद. छोटा गंधर्व. कुमुद बांधव श्यामला, कुमुद बांधव श्यामला, कुमुद बांधव श्यामला, श्यामला श्यामला, कुमुद बांध. तुझे गाणं गा. कुमुद बांधव श्यामला, मेघा तस्कर मानोनी, चंद्रिका हे जणू चंद्रिका. एका ओळीच्या अनेक चाली पहा. चंद्र सदन नभ मंडला, चंद्र सदन नभ मंडला, चंद्र सदन नभ मंडला, चंद्र सदन लय नको वाढो. चंद्र सदन नभ मंडला, चाली बघा किती बदलताय तू, म्हणा पाहिजे ते. चंद्र सदन नभ मंडला, दोन. चंद्र सदन नभ मंडला, तीन.
चंद्र सदन नभमंडला हा चंद्र सदन नभमंडल कुठे आहे वर आहे मग चंद्र सदन नभमंडला 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 चंद्र सदन नभमंडला चंद्र सदन नभमंडला हा चंद्र सदन किती चालीला होता या की परत घरी घरी चला चंद्र सदन नभमंडला चंद्र सदन नभमंडला चंद्र सदन नभमंडला मेघानी वेढियले मेघानी वेढियले मेघानी रे इथं क्लासिकल संगीत सुरू होतो मेघांनी वेढियले मग आकाशात ढग आले राग घ्यायचा मल्हार सारखा पण कोमल गो नाही घेता येणार सूर मल्हार घ्यायला लागेल रे 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 सारे रे गायने मेघानी मेघानी वेढियले मेघानी मेघानी वेढियले शोभा घन विपुल तेल पविता शोभा घन विपुल तेल पविता माणसं गेली की मागच्याने पुढे यायचं हा आणि असं समजून चालायचं आपल्यासाठीच जात आहे तुझ्या पुढे तुम्हाला पुढे आणण्यासाठी हा शोभा धन विपुलत शोभा धन विपुलत शोभा ज्याने कॅसेट ऐकली त्यांना कळेल कॅसेट मध्ये चाल वेगळी आहे का वेगळी आहे पण विपुल शब्दाचा भाव घेण्यासाठी आहे विपुल म्हणजे खूप खूप वाटत नाही ना आता शोभा धन विपुल ते शोभा धन आता शोभा धन विपुल ते लपविता कोश भरले चंद्रिका शोधित वेगे दश दिशा शोधित वेगे दश दिशा उबरी सकल आले भूबरी सकल आले आता हा ना नाटकामधली ताण वेगळी आहे आपण ताण मारायची ह्यांना पकडायचं असं नाटकात नाही करायचं हे चालले तशी ताण मारायची हे कसे चालले एक दोन तीन एक दोन तीन चार एक दोन तीन लय नाही वाढवायची एक दोन तीन एक दोन तीन चार एक दोन तीन मग ताण अशीच मारायची दिसत ही या क्षणी चंद्रिका ही जणू चंद्रिका ही जणू ठेविया स्नेह कमलाणी कुमुद बांधव श्यामला श्यामला मेघा तस्कर मालोरी चंद्रिका ही जणू चंद्रिका 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 संगीत नाटक पूर्वी पौराणिक कथांवर होती
नंतर काही काल्पनिक कथांवर सुद्धा होती. नाटकाला कथा काय तुम्ही शोधा नाही तर करा तयार. मात्र आणखीन एक प्रकार होता, संतांच्या जीवनावर पण संगीत नाटकं झाली. संतांच्या जीवनावरचं पहिलं संगीत नाटक संगीत कान्होपात्रा, ज्यामध्ये बालगंधर्वांनी भूमिका केली होती, ज्यांच्या नावाचं थिएटर पुण्याला आहे, मिरजेला आहे, अनेक ठिकाणी. नवीन मुलांना बालगंधर्व कोण माहीत नाही, त्यामुळे ते बालगंधर्व थिएटर जर बघायला आले तर तिथे बालगंधर्वांचा स्त्री वेशातला एक फोटो आहे आणि पुरुष वेशातला एक फोटो आहे. ज्याला माहीत नाही तो असंच सांगतो, हे मिस्टर बालगंधर्व या मिसेस बालगंधर्व. घेतला चहा झाला मगाशीच. बालगंधर्व हे त्या काळातले अप्रतिम स्त्री भूमिका करणारे वैभवशाली नट. किती तर अलीकडे जसं सिनेमातल्या नटांना डूल घातले की पूर डूल घालायला लागतात, केसाचे पुडके बांधायला लागले की कार्टी काही करायला लागतात, तसं पूर्वीच्या काळात बालगंधर्व जशी साडी नेसतात तशी साडी नेसायची शर्यत. त्यांच्या नावाचे काय तेल काय निघाले, अतिशय लोकप्रिय जुन्या काळातलं एक मोठं व्यक्तिमत्व. पूर्वीच्या काळी स्त्रिया रंगभूमीवर काम करत नव्हत्या, चांगलं मानलं जात नव्हतं बाईंनी काम करणं, म्हणून पुरुषाला स्त्री भूमिका करायला लागायची. पण त्यांचे फोटो बघाल तर विश्वास बसायचा नाही. त्यांचं मूळ नाव राजहंस, राजहंसासारखे दिसायचे. मी बालगंधर्वांचं काम केलंय, कुठलं ते सांगतो. DD10 सह्याद्री, त्या DD10 TV वर लोकराजा शाहू ही मालिका झाली. त्या शाहू महाराजांच्या मालिकेत असा सीन होता, प्रसंग होता, की शाहू महाराज बालगंधर्वांचं नाटक बघायला आलेले आहेत, लोकमान्य टिळक आलेले आहेत आणि ते नाटक बघतायत. त्या सीनमध्ये मी होतो, मला कसं ओळखणार, नऊवारी साडी नेसून बालगंधर्वांच्या रोलमध्ये मी तिथं उभा होतो. आपल्याला काय गंधर्वांच्या गाण्यातलं काही येतं असं उगाच दावा करण्यात अर्थ नाही. ती हिमालयाची शिखरं, आपण पायथ्याचे रहिवाशी, इतकंच खरं. पण तरी ते त्या 5 मिनिटापुरतं गाणं गंधर्वांचं वाटावं यासाठी जो थोडासा अभ्यास केला तो अभ्यास आपल्यासमोर मांडतो की का बालगंधर्व लोकांना इतके आवडले, इतके आत घुसले. नाट्यपद वेगळं नाहीच आहे, हा आहे कान्होपात्रेचा अभंग. पतित तू पावना म्हणविसी नारायणा, तरी सांभाळी वचना. फार सुंदर चाल झालेली बालगंधर्वांच्या गळ्यातून, आणि बालगंधर्वांनी नाटक बसवलं आणि ते प्रयोगच करेनात. लोक म्हणले प्रयोग का नाही करत आहेत, अहो म्हणलं ती कान्होपात्रा संतीण आहे, मग तिनं टाळ वाजवून गाणं म्हटलं पाहिजे. हो मला सवय नाही अजून, म्हणून बालगंधर्व दर गुरुवारी भजनी मंडळात जाऊन टाळ शिकले आणि मग नाटकाला उभे राहिले. डिवोशन आहे. तेव्हा गंधर्वांच्या गाण्यातले एक 2-3 गमती, पतित तू पावना, हा सगळा चटपटा सावधाय. पावना म्हणविसी नारायणा, म्हणविसी नारायणा, म्हणविसी नारायणा. तरी सांभाळी वचन, तरी सांभाळी वचन, तरी सांभाळी शब्द कसा चाललाय बघा. तरी सांभाळी वचन, तरी सांभाळी वचन, तरी सांभाळी वचन. प्रीत वागविसी जाण जाण, प्रीत वागविसी जाण जाण. पतित तू पावना पावना,
पतित पावना पावना म्हणविसी नारायणा म्हणविसी नारायणा वा गंधर्वांची एक पद्धत जिथे सुरू झालं गाणं तिथून आठ पायऱ्या खाली उतरायचं आणि परत जागेवर यायचं लोकांना तो एक आनंद असतो कुठं चालला खाली कुठं चालला खाली कुठं चालला खाली ज्या साला गाणं सुरू झालं त्याच्या खालचा सा द्यायचा म्हणविसी नारायणा 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 अरे नारायण 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 म्हणविसी नारायण तरी सांभाळी वचन ब्रीद वागविसी जाण जाण ब्रीद वागविसी जाण जाण पतित तू पावना पतिता तू पावना पावना तू पतित पावना पावना म्हणविसी नारायण म्हणविसी याति शुद्ध नाही भाव याति शुद्ध नाही भाव याति शुद्ध नाही गंधर्वांच्या दृष्टीने हे चूक आहे काय चूक आहे माझा भाव शुद्ध नाही हे घोषणा केल्यासारखं म्हणता येईल त्यातली शरणागती कुठं आहे याति शुद्ध नाही भाव हे नाही भावाचं फिलिंग नाही आहे ना अगदी उतरत्या वयातलं गंधर्वांचं रेकॉर्डिंग आहे ज्यामध्ये तो अभंग म्हणताना गंधर्व बोलायचं हे पांडुरंगा माझी याती शुद्ध नाही रे माझ्यासारख्या हीन जातीच्या कानोपात्रेला पदरात घेशील का रे या वाक्यानंतर ओळ आहे ना मग तिथे गंधर्वांनी केलेला फरक चालीतला असा कचकन हृदयात जातो अरे आम्ही गाणं म्हणत होतो ते भावना गात आहेत ते अभंग गात आहेत ती कसली शरणागती अंगावर येते याती शुद्ध नाही भाव याती शुद्ध नाही भाव याती शुद्ध नाही भाव याती शुद्ध नाही किती शरण आहे माणूस भाव याती शुद्ध नाही नाही शुद्ध नाही डोअर किपर पासून सगळ्यांना गाणं आवडलं पाहिजे त्यामुळे ते सगळ्यांना समजून द्यायचे किती गोड गाणे बघा भाव भाव
क्षमा करा, गंधर्वांची तान दाखवतो, अर्थात मी ही फार बाळबोध दाखवणार आहे. याच्यापेक्षा सोफिस्टिकेटेड चांगल्या ताना मोठमोठे गायक दाखवू शकतील, पण त्या अवघड तानाचं खरं सोपं रूप काय आहे ते दाखवायचंय मला. आपण तान मारतो ते तान घेतात, आपण तान आटोपतो आणि आपटतो ते तान दाखवतात. आपल्याकडे म्हणजे हाणले का पण गंधर्वांची तान अशी हळूहळू सुरू होईल, हळूहळू वाढायला लागेल आणि मग एकच सूर घेऊन तिथे ते चकली काढतील, दुसरा सूर घेऊन कडबोळ, तिसरा सूर घेऊन आणखी एखादी जिलेबी, मग ते ताकवाट टाकायचं, तुपात टाकायचं, त्याचा खमंग वास घ्यायचा, मग तान संपवायची. उगा मारा मरी नाही करायचं मामा अंग धरजा. याती शुद्ध नाही भाव, याती शुद्ध नाही एकता भाव. दुसरं काम आता शुद्ध नाही भाव, दुष्ट आचरण स्वभाव, दुष्ट आचरण स्वभाव, मुखी नाम नाही, मुखी नाम नाही, कानो पात्रा शरण पाये, कानो पात्रा शरण पाये, पाये पतिता तू पावना पावना, पतिता तू पावना पावना, तू पतित पावना पावना, म्हणविसी नारायणा, म्हणविसी नारायणा, म्हणविसी नारायणा, नारायणा नारायणा. आता लोकसंगीतावरचं नाट्यगीत बघितलं, क्लासिकलवरचं बघितलं, अभंगवाणीवरचं, आता भावगीत. दादा अलीकडे फार भाव आहे. भावगीतासारखी पण नाट्यपद आहेत बरं का? पण काय आहे, भावगीतासारखी सगळी नाट्यपद गायली तर मग माणसं म्हणतील हे कॅसेटवर घरी आहे, थिएटरात कशाला येऊ. थिएटरला मी आलोय, कॅसेटमध्ये म्हटलेस त्याच्यापेक्षा आणखीन काहीतरी वेगळं करून दाखवू की तुला आणखीन काय येतं ते ऐकले तू. जे आहे ते माझ्याकडे घरीच आहे. पण तरी ज्या गाण्यामध्ये आलाप घ्यायची गरज नाही, तान मारायची आवश्यकता नाही, असं नुसतं भावगीत नाही, नाट्यगीतामध्ये द्वंद्वगीत सुद्धा आलंय. कोणाला कळणार द्वंद्वगीत म्हणजे? ड्युएट, ड्युएट. उपास केला सांगितलं तर कळत नाही, डाएट. जसं द्वंद्वगीत नाही, ड्युएट. देव दिनाघरी धावला नाटकामध्ये कृष्ण आणि रुक्मिणी यांचं हे ड्युएट आहे. कृष्ण तिची खोडी काढतोय आणि ती त्याला उत्तर देते. कृष्ण खोडकरपणे म्हणतो, तुझी माझी जेव्हापासून ओळख झाली ना रुक्मिणी, आणि जेव्हा जितके वेळा भेटलो तेव्हा तुझ्या रुसण्याशिवाय काही झालंच नाही. ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी, कुमारांचं गाणं. भेटीत रुष्टता मोठी, आणि मग ती उत्तर देते, नुसतेच रुसलो असतो तर इतके वेळ संसार केला असता काय? आपण असेही वागलो की भेटीत तुष्टता मोठी, अशी ही ओळ आहे. अनेकांना ती कळत नाही, तुष्टता, तृप्त झालो आपण. रुसण्याने हसण्याने आपलं जीवन कसं सुंदर झालंय. आता पंडित कुमारजींसारखे सिद्धास्त गायक तिथे गात आहेत, त्यांनी आलापताना घेतल्यात, फार सुंदर आहेत. पण आपला मुद्दा आत्ताचा हाच घेतलो आहे आपण, याच्या विना ते गाणं चालतं का?
तर मुळात त्याची रचनाच अशी केली आहे रुक्मिणीनं कृष्णाने गोडपणे हे गाणं म्हणावं. घेतले आलाप उत्तम, नाही घेतले तर तो भाव तुम्हापर्यंत पोचण्यात काही अडचण नाही त्या गाण्याला. ते भावगीताच्या पद्धतीनं लिहिलं आणि भावगीताचा त्याच्यावरचा प्रभाव असा की बघा त्याचा भाव पडतो का नाही बाकी गाण्यांपेक्षा तुमच्यावर. आता लगेच पुरावा ऋणानुबंधाचा, ऋणानुबंधाचा जिथून पडल्या गाठी भेटीत रुष्टता मोठी, भेटीत पुष्टता मोठी ऋणानुबंधाचा, ऋणानुबंधाचा जिथून पडल्या गाठी भेटीत पुष्टता मोठी, भेटीत पुष्टता मोठी. त्या कातर वेळा थर थरती कधी अधरी, त्या कातर वेळा थर थरती कधी अधरी त्या तीन सांजाचा आठवणी त्या प्रहरी, त्या तीन सांजाचा आठवणी त्या प्रहरी. कितीदा आलो गेलो जमलो, कितीदा आलो गेलो जमलो, हा रुसण्या वाचून परस्परांच्या, रुसण्या वाचून परस्परांच्या कधी न घडल्या गोष्टी भेटीत दुष्टता मोठी ऋणानुबंधाचा, ऋणानुबंधाचा जिथून पडल्या गाठी भेटीत तुष्टता मोठी भेटीत. कधी तिने मनोहर रुसणे, कधी तिने मनोहर रुसणे रुसण्यात उगीच ते हसणे, रुसण्यात उगीच ते हसणे म्हणून ते मनोहर रुसणे, म्हणून ते मनोहर रुसणे हसणे, रुसणे रुसणे हसणे, हसणे रुसणे रुसणे हसणे, आ हसण्या बरती रुसण्यासाठी, रुसण्या बरती हसण्यासाठी जन्म जन्मीच्या गाठी भेटीत पुष्टता मोठी ऋणानुबंधाचा, ऋणानुबंधाचा जिथून पडल्या गाठी भेटीत पुष्टता मोठी. कृष्ण रुक्मिणी द्वारकेला राहतात समुद्र किनारी, त्यामुळे ह्या कडव्याला चान्स आहे. काय कधी जवळ सुखाने बसलो, कधी जवळ सुखाने बसलो काव्य कळलं तर बघा. कधी जवळ सुखाने बसलो दुःखात सुखाला हसलो, दुःखात सुखाला हसलो कधी गहिवरलो कधे धसा फसलो, कधी गहिवरलो कधे धसा फसलो सागर तीरी आठवणीनी, सागर तीरी आठवणीनी वाळूत मारल्या रे भाऊ, जन्मासाठी जन्म जन्मलो, जन्मासाठी जन्म जन्मलो जन्मात जमली ना भेटीत रुष्टता मोठी ऋणानुबंधाचा, ऋणानुबंधाचा जिथून पडल्या गाठी भेटीत रुष्टता मोठी, भेटीत पुष्टता.
भाव घेत आलं. पण मग लोकांनी अशी विनंती केली, अहो याच्यात जर आला पण ताना घ्यायला तुम्ही संधीच नाही दिली तर व्हरायटी कशी मिळणार. म्हणून पुढच्या काळामध्ये चाल भावगीताची घ्यायची, पण थोडी आलापी करायला जागा ठेवायची अशी नाट्य बनली. ज्याला 1960 साली मत्स्यगंधा नाटक आलं, त्या नाटकातली गाणी अशी आली भावगीत. गर्द सभोवती रान साजणी तू तरे चाफे गळी, मत्स्यगंधा नाटकातलं पद आलं, मत्स्यगंधा नाटकात आलं पद. अनेकांना त्या गाण्यांचे जन्मही माहीत नाहीत, तुम्हाला खरं सांगतो गुप्त आहे. आता कधी याच्या पुढे आमचं नाटक येऊ शकेल इथे नाही असं नाही, पण नाटकामधलं माझं गाणं किंवा कोणाचंही गाणं ऐकताना थोडी सहिष्णुता बाळगायची, कारण त्या माणसाला भयंकर त्रास असतो स्टेजवर काम करायचा, कारण ती दाढी चिकटवायची असते, त्यासाठी त्याला दाढी करावी लागते आपली स्वतःची आधीच. आणि मग झालेल्या दाढीवर स्पिरिट गम नावाचं लोशन लावतात दुसरी दाढी चिकटवायला, त्यात स्पिरिट असतो, ते झण 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 झोंबायला लागतं. झोंबायला लागलं की मेकअप म्हणून रोज ऐकवतो, भोगा आपल्या पापाची फळं. करायचं नाटकात का, भोगा बापाची फळं. ते दाढी चिकटवतात, दाढी लावली की लगेच डायरेक्टर येतो, आपले गाताना जबडा हलवायचा नाही, दाढी सुटेल. मग मिशी चिकटवतात, ती मिशी नाकात जाऊन हुळहुळ हुळहुळ करते. मग परत डिक्स आफळे, गाताना गाल वाकडा करायचा नाही, मिशी सुटेल. बैठकीचं ठीक आहे, मिशी 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 गाल वाकडा नाही करा, अजिबात करायचा नाही. डोक्यावर केसाचा बुचाडा ऋषी, अंगावर हरणाचं कातडं, काच्याचं धोतर, निम्ब टेन्शन त्याच्यात प्रवेश होईपर्यंत हिथं काही नको व्हायला, पायात खडावा, पर हिथं वाद्य जवळ तरी येत, तिथं ऑर्गनवाला 10 फुटावर, तबलीवाला 15 फुटावर, हे व्हायलीन वाले तिकडं हातवरे तरी करू द्या गाताना. एका हातात कुबडी, एका हातात कमंडलू, गा काय डोंबलं गाईल ती आता माणूस, पण पर्याय नाही. असं जरी घेतलं तरी मन गुंतवावं लागतं रसिकाचं नाटकामध्ये. मत्स्यगंधा नाटकात भावगीताच्या पद्धतीनं आलं तरी आलापीला जागा ठेवलेलं गाणं गुंतता हृदय हे कमल दलाच्या पाशी, हा प्रणय गंध परिमळे तुझ्या अंगाशी. भाषासुद्धा किती बदलली बघा काळ बदलल्यावर. मागच्या काळामध्ये प्रेमभावनाच सांगायची होती, पण ती मदविलसित करता करता आपण हो भावना पोचल्या, मुखमध्ये ना धडा होत राहता. व इथे कवी संमेलनात सुद्धा चालेल अशी कविता आली नाटकात, गुंतता हृदय हे कमल दलाच्या पाशी, हा प्रणय गंध परिमळे तुझ्या अंगाशी. या इथे जाहला संगम दो सरितांचा, नद्यांचा संगम आहे. प्राक्तनी आपुल्या योग इथे प्रीतीचा, अद्वैत आपुले घडता या तीर्थासी, हा प्रणय गंध परिमळे तुझ्या अंगाशी. दुर्दैवे दुर्दैवे आपण दुरावलो या देही, सहवास संपता डागळले ऋणतेही, स्मर एकच तेव्हा सखये निज हृदयाशी, हा प्रणय गंध परिमळे तुझ्या अंगाशी. गोड कविता केली आहे. म्हणून अभिषेकी हे शिकवताना मी नाटकात जेव्हा आम्ही काम करायचो तेव्हा ते काही वेळेला समोर येऊन असे बसायचे, ते आले कीच पोटात गोळा मरतोय आज. मग सांगायचे हे आहे नाट्यपद, पण रचना भावगीताची आहे, तेव्हा आलाप करा पण भावगीत लक्षात ठेवून करा, वेफर्स सारखे करा, कुरकुरले की संपले पाहिजेत, चिंगम सारखे चावत बसू नका त्या आलापांना. कधी थुकायते त्याची वेळ बघायची, वाट बघायची वेळ, ते पृथ्वी प्रदक्षिणा करायची नाही. 30 मिनिटाचा आलाप करायचा असेल तर त्यासाठी ख्याल गायचा, नाट्यपद गात बसायचं नाही, छोटे आलाप. आणि मग नवीन सिनेमातल्या गाण्याची एखादी ट्यून येऊ दे तुझ्या गाण्यात, नवीन गझल लोकांना आवडते त्याचा रंग येऊ दे गाण्यात. मात्र इतके रंग देताना चित्र तेच राहील एवढं फक्त बघायचं,
त्याचा ससा रंगोता रंगोता डायनासोर दिसायला लागला, असं रंगकाम नाही करायचं, तर ससा ससाच दिसला पाहिजे, रंग तू भर. आणि मग जे उभं राहिलं गाणं, गळा फक्त माझा झेपेल तेवढा, बाकी बुद्धी त्यांची. म्हणून खरं सांगतो, त्या स्पिरिट गमचा इतका घाण वास येतो की डायरेक्टरने सांगितलं असतं म्हणूनच हिरोईन त्याच्यापाशी जाते, नाही तर आयुष्यात कोण गेलं नसतं. काय ताप आहे हो, पण किती का काय वास कसा काय येईना. गाणं म्हणायचं, गुंतता हृदय हे, गुंतता हृदय हे, गुंतता भावना काय भावगीत आहे. गुंतता हृदय हे कमल दला चापाशी, गुंतता हृदय हे कमल दला चापाशी. हा प्रणय गंध परिमळे तुझा अंगासी, गुंतता हृदय हे. बोल नका पुढं असे चोशात वाजवा. हा मला कल्पना आहे, सहा तास होऊन गेले आपल्याला. आज आणायचं अवसान, या इथे जाहला, या इथे जाहला, या इथे जाहला, या इथे जाहला, संगम दो सरिता साया इथे जाहला. ज्यांना गाणं कळतं त्यांच्या पुरतं सांगतो, किती मजा आहे बघा. दोन नद्यांचा संगम आहे, नदीमध्ये न आहे, मग सुरामधल्या सारेगम पद नी मधल्या नी मध्ये न आहे, मग जिथे दोन नदीचा संगम असा आहे तिथं संगीतात दोन नी संगम करून आणलेच. बघा, या इथे जाहला संगम तो सरिता सा, या इथे जाहला, या इथे. नाटकामध्ये हा नियम आहे, सगळी ओळ म्हणायची मग गायचं, अर्ध गायचं नाही, अर्ध गायलं की गैरसमज होतात. या इथे या इथे या या इथे असं चार वेळा गायलं की मागचा माणूस पुढे येऊन बसतो, त्याला वाटतंय त्याच्यासाठी चाललंय. या इथे ए तुला नाही लिहा का, या इथे जाहला संगम दो सरिता आयल रे. हा वॉल्यूम मध्ये फरक नका करू आमच्या कानाला त्रास. हा या इथे नियम नाही ना बारा नंतर माईकचा, तुम्हाला बाहेर आवाज जात असेल तर बाहेरचा बंद करूया, आपण इकडे आत घेऊ आवाज. वेफर्सच्या आलाप, या इथे जाहला, या इथे जाहला, जाहला, जाहला. जाहला या इथे, चला पुढं जास्त रंगळायचं नाही आहे. जाहला या इथे, सिनेमाची ट्यून दाखवूया की जाहला, 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 जाहला या इथे. आठवलं की नाही गाणं, नाही आठवलंय. मेरा साया सास हो, ए ते नको अजू. आहे तशी ट्यून लावली का, जाहला या इथे, जाहला या इथे, गजल घ्या. जाहला जाहला
जाहेला इथे जाहेला संगम दो सरितांचा प्राप्तनी आपल्या योग इथे प्रीतीचा अद्वैत आपुले घडता या तीर्थासी अद्वैत आपुले घडता या तीर्थासी हा प्रणय गंध परिमळे तुझा अंगासी गुंतता हृदय हे गुंतता पुढच्या कडव्यात आलापही नाही तानही नाही पण भाव असा आहे की दुर्दैवाने आपण जर दुरावलो तर तिथं काय नरडकडेची लागावे नाटकाला चालत नाही दुर्दैवे आपण दुरावलो या देही दुर्दैवे आपण दुरावलो या देही सहवास संपता दागळली ऋण तेही सहवास संपता दागळली ऋण तेही स्मर एकच तेव्हा सखयी निज हृदयाही स्मर एकच तेव्हा सखयी निज हृदयाशी हा प्रणय गंध परिमळे तुझा अंगाशी गुंतता हृदय हे गुंतता हृदय हे कमलदनाशी गुंतता 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 हृदय हे कमलदना हा प्रणय गंध परिमळे तुझा अंगाशी गुंतला हृदय हे गुंतता 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 घेऊ नका दोनच गाणी अजून पण तुमच्या कानाची शक्ती जरी असली तरी माझा गाळा भिक्षेमध्ये फक्त हा आशीर्वाद द्यायचा तो आशीर्वाद फार महत्वाचा आहे याचं कारण हे सगळं मी तुम्हाला ऐकवू शकतो कारण भगवंतानं हे सुरक्षित ठेवलंय म्हणून नाही तर हे सगळं गाणं डोक्यात असून काही उपयोग नसतो इथून जोवर ते निघालं नाही त्यामुळे जसं कुठल्याही व्यावसायिकाचं ज्याचं दुकान असेल त्याचं दुकानच भांडवल आहे पण समजा दुकान गेलं तरी त्याच्या शरीरात दुसरं काहीतरी नोकरी बिकर करून तो भांडवल जगू शकतो कीर्तन करायला दुसरा रस्ता नाही ह्याच्याशिवाय आता जर हे गेलं तर ना तो दुसऱ्याला आनंद देऊ शकतो ना स्वतः घेऊ शकतो इतक्या असहाय्य अवस्थेत जगण्याला कधी देवाने भाग पडू नये आपल्याला असा तुम्ही फक्त आशीर्वाद द्यायचा आपले बुवा आयुष्यात तुझा गळा बसला आहे बुवा असं तुला न मिळो बाकी दाळचं काय पाय दुखले हात दुखले ते पेनकिलर घेऊन गाता येईल नरडक बसल्यावर काय हो हातपाय चांगले असून काय डिस्को करायचा स्टेजवर त्याचं काय उपयोग नाही आपल्याला आपण सहा सात प्रकार पाहिले नांदी पाहिली लोकसंगीताचं नाट्यपद पाहिलं शास्त्रीय संगीताचं पाहिलं आता याच्यात उपशास्त्रीय संगीतात सुद्धा खूप नाट्यपद आहेत मी एकच म्हटलं प्रत्येकाची 20-20 गाणी आहेत कोणाकोणाचे ऐकू अभंगवाणीतलं नाट्यपद पाहिलं भावगीताचं पाहिलं भावगीत अधिक शास्त्रीय संगीत किंवा गझल संगीत मिसळल्याचं पद पाहिलं आता आणखीन सातवा प्रकार क्लासिकलची चीजच नाट्यपद झाली म्हणजे कट्यार काढतात गोष्टी की ज्यामधली नाट्यपद ही चीजच आहेत पुष्कळ अशा त्यामुळे त्यातलं पद वसंतरावांचं सुरत पिया की न छिन्न बिसुर आहे गाणं नुसतं ऐकायला सोपं आहे कळायला अवघड बरं या गाण्याला 8 ओळी आहेत आणि 8 ओळीला 8 वेगळे राग आहेत या गाण्याला 2 कडवी आहेत एक ध्रुवपद आणि 2 कडवी
तर ध्रुव पदाला ताल वेगळा, पहिल्या कडव्याला वेगळा आणि दुसऱ्या कडव्याला वेगळा, असे तीन वेगळे ताल आणि आठ वेगळे राग असं सगळं बांधलं या एका गाण्यात. हे गाणं झालं भैरवी म्हणणार. तर मजा पहा, आता मी गात असताना रागाचं नाव सांगेन, पण काही लोकांना कळेल काही लोकांना कळणारच नाही कुठला राग आला. म्हणून मी रागाचं नाव सांगेन, तालाचं नाव सांगेन. इकडे हात करून सांगितलं की ते तालाचं नाव, नुसतं सांगितलं तर रागाचं नाव का सांगून ठेवतोय, गोंधळ नको. मी सांगितले नाही की लोक आपसात बोलायला लागतात. सोनी का सोनी का सोनी, मग तो त्याला मूर्खात काढतो आपले. ते राग विचारते, हे आडनाव सांगते, याचा ह्याला पत्ता नाही, त्याचा त्याला काय बोलायची सोय नाही. हा गोंधळ मी बघतो काय सोनी का नाही आपले, मलाही माहिती आहे गैरसमज नको. सोहनी रागाने सुरुवात. सागा मदनी मदनी जर 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 निधनी जनिध मदनी मग मग मगर सा सागा मदनी सुरदा पिया किन छिंद सुरावे सुरदा पिया किन छिंद सुरावे सुरदा पिया किन छिंद सुराए सुरदा पिया किन छिंद सुराए सुरदा पिया किन छिंद सुराए सुरदा पिया किन छिंद सुरावे सुरता पिया किन छिंद सुरावे हर हर दम उनकी याद आवे हर हर दम उनकी याद आवे मरवा याद आवे याद आवे स्वरगंगेच्या काठावरती याद आवे याद आवे याद आवे हर हर दम उनकी याद आवे हर हर दम उनकी याद आवे हर हर दम ताल मालकंस साधनी रे मम गम ग मन तरब हरि दर्शन नारायण खूब समाय पुढचा लाग असा वरी आरण गोव समाय तरपत होबिल खतर निबाय तरपत होबिल खतर निबाय तरपत होबिल खतर रे नि दग म पग म प ग रे सा सा रे म रे म प म प नि द प म प नि सा रे ग रे ग रे सा नि ग रे सा रे रे सा नि द ग म प ग नि सा तरपत होबिल खतर रे न निबाय रे न निबाय मल्हार
अखिया निर अश्वन जर लागी अखिया निर अश्वन जर लागी अखिया अश्वन जर लागी अश्वन जर लागी जर अश्वन जर अश्वन जर अश्वन झर लाई अखिया निर अश्वन झर लाई सूरत पिया की सूरत पिया की छिन बिसुराई सूरत पिया की छिन बिसुराई सूरत पिया की साजन बिन मोहे कछुना सुहाए साजन बिन मोहे सत्ताल केदार मापे 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 दो मा सारे सा सारे निसा मापे पसारा मापे दो मापे सारे सा साजन बिन मोहे कछुना सुहाए साजन बिन मोहे साजा नवे नमो कचुना सुहावे साजा नवे नमो कचुना सुहावे साजा नवे नमो कचुना सुहावे साजा नवे नमो साजा नवे नमो कचुना सुहावे साजा नवे नमो पुरचो बाहर साजा नवे नमो कचुना सुहावे बिगड़ी को मेरे कोना बनावे बिगड़ी को मेरे कोना बनावे बिगड़ी को मेरे बिगड़ी को मेरे कोना बनावे हसन रहूंगा तुझी बहलावे हसन रहूंगा तुझी बहलावे सूरत पिया किन छिन बिसुरावे सूरत पिया किन छिन बिसुरावे सूरत पिया किन छिन बिसुरावे सूरत पिया किन सूरत पिया किन सूरत पिया किन छिन बिसुरावे जसं कीर्तनाने सदाचाराचा प्रसार केला तसं संगीत नाटकाने पण सदाचाराचाच प्रसार केला. हे दोघातला नातेसंबंध आहे. आता आधुनिक संगीत नाटक आहे, लिहा लफड्यांवर गद्य नाटक आली लफड्यांचं समर्थन करायला. संगीत नाटक आलं नाही हे आमचं कौतुक आहे. संगीत नाटकामध्ये व्यभिचाराचं समर्थन नाही, उदात्तीकरण त्याहून नाही. त्यामुळे माणसांची मन शुद्ध ठेवण्याचं ही काम संगीत नाटकाचा संस्कार करतो. पण नाटकात कथाच अशी असते की कच असतो, देवयानी असते. शुक्राचार्याची मुलगी देवयानी, आश्रमामध्ये विद्यार्थी म्हणून आलेला कच, यांचं प्रेम जमतं, लग्न करायचं ठरवतात. पण शुक्राचार्याची इच्छा नाही आहे कचानं संजीवनी घ्यावी अशी, तरी कच ती मिळवतो, संजीवनी घेऊन निघतो. शुक्राचार्य दुःखी होतो, विचार करतो देवयानी तू सुद्धा याच्याबरोबर गेलीस तर माझं दुःख द्विगुणित होईल, विद्याही गेली मुलगीही गेली, पुढची तपश्चर्या करायला मी नालायक ठरेन, मग बापाच्या तपस्येसाठी तरी तू थांब जाऊ नकोस. लग्न थांबलं. कच देवलोकी. मग पुढे देवयानीचं लग्न ययाती नावाच्या राजाबरोबर होतं. मी ययाती देवयानी नाटकाची गोष्ट सांगतोय. संगीत नाटकातून कसा संस्कार येतो. कच तीर्थयात्रा करता करता त्या नगरीत येतो. देवयानीला असं वाटतं आपल्या प्रियकराला खिजवावं की बरं झालं तुझ्यासारखा साधू नवरा नाही केला, त्यामुळे श्रीमंत नवरा मिळाला राजासारखा. आणि तो राजा असून सुद्धा माझं सारखं किती ऐकून घेतो बघ म्हणून सारखी अपमान करायला लागली. ययाती बिथरला, त्यांनी शर्मिष्ठेशी लग्न केलं. देवयानी चिडली, तिनं मंतरलेलं पाणी घेतलं आणि ययातीला शाप दिला कुरूप होशील. आता हे सिनेमात हिरोचं काम आहे आपल्या पूर्वीच्या प्रियसीच्या नवऱ्यावर अपघात काढणे. याशीड बोलबो आमच्याकडे ती देवयानीच सारा अहंकारी
तिनं कुरूप केला आणि मग कच आल्यावर काय म्हणेल संगीत नाटकाचा हिरो तो काय म्हणेल. बरं झालं तेव्हा आपलं लग्न होऊ शकत नव्हतं. आता हा काटा दूर झाल्यावर आपले हे बाबा कच म्हणतो मी संजीवनीचा मंत्र म्हटल्यावर जो मेलेला जिवंत होतो तो ययातीचं जे यौवन सौंदर्य आता तुझ्या शापाने मेलंय ते निघून जाऊन परत नाही का त्याला सुंदर करतायत माझ्या मंत्रांनी आणि मी ते करणार. ती चिडते कश समजूत काढतो येडपटे चिडते कशासाठी तो पुन्हा सुंदर होणार स्वरूप होणार कोणासाठी तुझ्यासाठीच करतोय ना. दुसऱ्याचं नुकसान करताना कळत नाही आपण आपलंच नुकसान करून घेतो असं. शिरवाडकरांनी शब्द दिलेत कुसुमाग्रज विवा शिरवाडकर त्यांनी लिहिलं हे नाटक ययाती आणि देवयानी जिथे कच देवयानीला समजवून सांगत असतो आपोआप थिएटरमधल्या सगळ्या लोकांना हे समजत असतं देवयानी कोणाशी स्पर्धा करण्यासाठी नाही संसार करत. संसारात काही क्षण असतात भाळण्याचे बाकी सगळे सांभाळण्याचे. ज्याला सांभाळायची लायकी नाही त्याच्या भाळण्याला समाज किंमत देत नाही. स्मर सदा प्रेम वरदान स्नेह सुगंधित करी संसारा दाही गरल वैर अभिमान. उगाच अहंकार ठेवू नकोस. अगं वेडे नाही लग्न झालं म्हणून आपली मैत्री गेली का आणि मैत्रीमध्ये मित्रांनी एकमेकांच्या मदतीला नाही यायचं तर कशासाठी. त्या कथेचा संस्कार असा राहतो आधुनिक काळात असं दिसतं की फक्त लग्न नाही जमलं म्हणून आयुष्याचे वैरी होतात दोघं. सारखे शाहरुख खानचे सिनेमे दाखवले तर आमचं पूर तसंच व्हायचं. पण जर त्याला चुकून माकून एखाद दिवशी ययाती देवयानी समजून दिलं गाणी आवडायला लावली तर एखाद्या वेळेस तोही बदलेल. प्रत्येक जण मुलीचा बाप आहे किंवा आज ना उद्या आईबाप होणार आहे आपण. मग आपल्याला आपल्या मुलीचा मित्र कसा पाहिजे. लग्न नाही झालं म्हणून वैर करणारा का कशासारखा मित्र म्हणून कायम राहणारा. जे दाखवतो संस्कार आहे म्हणून संगीत नाटकाला संस्कार मोठा. यासाठी ययाती देवयानी नाटकातली ही भैरवी कच शंकरांपाशी मागणं मागतोय. शंकरा जसं देवयानीचं मन चांगलं झालं तसं सगळ्या मन चांगलं करा. सर्वात्मका सर्वेश्वरा गंगाधरा शिव सुंदरा जे जे जगी जगते तया माझे म्हणा करुणा करा. आदित्य या तिमिरात व्हा. देवा आदित्य म्हणजे सूर्य तिमिर म्हणजे अंधार. दुसऱ्याचं वाईट चिंतन हा आमचा अंधार आहे. या तुम्ही सूर्यासारखे या. आदित्य या तिमिरात व्हा ऋग्वेदया हृदयात व्हा. तुम्ही ग्रंथात आहात पण आमच्यात आहात असं वागलं पाहिजे ना. नाही तर आमच्या हिंदू संस्कृतीत स्त्रीची खूप प्रतिष्ठा राखली जाते हो असं भाषण करणाऱ्याच्या घरात होंडाबळी. काय जाळायचं तुझा ग्रंथ. तो तुझ्या हृदयात हे कुठं दिसलं. ऋग्वेदया हृदयात व्हा. सुजनत्व द्या द्या आर्यता. दुसऱ्याच्या मनाचा आदर करणं म्हणजे उदारता. दुसऱ्याला सतत दुखवणं न उदारता म्हणून अनुदारता. तो शब्द शिरवाडकर वापरतात. जगातलं मोठं दुःख कुठलं आहे की प्रत्येक माणूस दुसऱ्याला किंमत नाही असं वागतो. इथं भांडण सुरू होतं. अनुदारिता दुरिता हरा सर्वात्मका सर्वेश्वर. 12:10 झाली. माझ्यापेक्षा तुमचंच कौतुक जास्त आहे. मी किमान 3 तास उभा तरी होतो. मी 7 तास बसून राहिला. इतक्या उघड्या मांडवात अशा अनोळखी गाण्यांना किंवा कधीतरीच पाहिलेल्या गाण्यांना एवढी चांगली दाद मिळेल स्वप्नात पण नव्हतं. माझी कल्पना हीच होती की बहुतेक आता भरतबुवा गौतमजीन आम्ही अशी इथं बसणार थोड्या वेळेने किंवा समोर खुर्च्या कशाला स्टेजवरच बसूया.
राहिलात, आनंद वाटला. या ठिकाणी नाट्यसंगीत सोप्या रीतीने आपल्यासमोर सादर करायला संधी दिली याबद्दलही आभार. तुम्ही गोड करून घेतलं आपले आभार. आणि जर कोणाला शिव्या घातल्या तर त्याचा मनावर चांगला वाईट परिणाम होतो. एखाद्याची स्तुती केली त्याचा परिणाम होतो. मग प्रार्थना केली तर परिणाम का नाही होणार ज्याचा अनुभव आहे. आणि मग प्रार्थनेनं त्या चित शक्तीपर्यंत आपली भावना पोचते. तेव्हा मी भैरवी म्हणत असताना आपणही आपल्या मनाने हीच प्रार्थना करा की माझ्या देशातल्या समाजातल्या नव्हे विश्वातल्या सर्वांचं हृदय असं होण्यासाठी भगवंता तुझी शक्ती दे, तुझी कृपा दे. सा ग म ध ध म ग रे रे ग म ग रे रे सा ध सा रे सारे गप्पा रे नम गपद सारे नम गे गम गरे ग रे सारे ध सर्वात्मका सर्वेश्वरा सर्वात्मका सर्वेश्वरा सर्वात्मका सर्वेश्वरा गंगाधरा शिवसुंदरा गंगाधरा शिवसुंदरा जे जे जगी जगते तया जे जे जगी जगते तया माझे म्हणा करुणा करा सर्वात्मका सर्वेश्वरा सर्वात्मका सर्वेश्वरा सर्वा आदित्यया तिमिरात्मभा आदित्यया तिमिरात्मभा ऋग्वेदया हृदया सुजनत्व द्या द्या आर्यता सुजनत्व द्या द्या आर्यता अनुदारिता तुरिता हरा सर्वात्मका सर्वेश्वरा सर्वात्मका सर्वेश्वरा गंगाधरा शिवसुंदरा जे जे जगी जगते तया माझे करुणा करा सर्वात्मका 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 सर्वेश्वरा सर्वात्मका सर्वेश्वरा सर्वेश्वरा सर्वेश्वरा.